KARADAGA येथे 24 तास वीज पुरवठा कामाची सुमित्रा उगळे यांनी केली पाहणी. KARADAGA गावच्या पसारे, वनवाडे, बिरोबा, लक्ष्मी दड्डी, तोटे या चारही बाजूने वस्ती असून या वस्तीवरती 24 तास वीज पुरवठा नसल्याने या भागातील नागरिकांना अडचण होत आहे. ही अडचण दूर व्हावी म्हणून जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, तालुका पंचायत सदस्य दादासो नरगटे यांनी भोज वीज मंडळाचे शाखाधिकारी, तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना घेऊन भेट दिली व वरील भागात पाहणी केलेल्या परिसरात 24 तास वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या भेटीप्रसंगी बोलताना जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे म्हणाल्या की आज KARADAGA गावच्या चारही बाजूने बरीच वस्ती आहे, पण या वस्तीवरती अद्याप 24 तास वीज पुरवठा होत नाही, त्यामुळे येथील लोकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना फार अडचण होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने या ठिकाणी 24 तास वीज पुरवठा होण्यासाठी आज या चारही भागाची पाहणी करण्यात आली. लवकरच हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन आता वीज मंडळाचे अधिकारी तहसीलदार यांनी दिले आहे, तेव्हा येथील नागरिकांनी सहकार्य करून हे काम पूर्ण करून घ्यावे असे सांगितले. KARADAGA आपल्या गावामध्ये KARADAGAच्या चारही बाजूला ज्या माळ वस्ती आहेत, आपला हा खुंजी माळ असू दे, पसारे माळ असू दे, इथून पुढे आपल्या बिरोबा खडी येणार, तिथून आपल्या दड्डी तोट येणार आणि लक्ष्मीटेक, हा दड्डी तोड तिथं लक्ष्मीटेकाच्या त्या असतात आणि तिथून होनवाडी मळा अशा गावाच्या चारही बाजूने ही आपल्या गावाला लाईट मिळणार आहे. आणि ह्या ज्या बाजूला लोकांना खरंच त्रास होत होता की मुलांना अभ्यासाला त्रास असू दे किंवा वयस्क लोकांना त्रास असू दे या ज्या समस्या आहेत, आता इथं जे आम्ही आलो हे आपण खोंजी मळ्यातल्या एका शाळेसाठी आलो आणि ह्या शाळेला सुद्धा पाण्याची लाईट नसल्यामुळं पाण्याची गैरसोय होत होती आणि मुलांना सुद्धा बाकीच्या इतर वस्तूंची गैरसोय होत असल्यामुळं ह्या सुद्धा शाळेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही इथं शाळेपर्यंत आलेलो आहे. तर अशाच प्रत्येक माळ वस्तीत जिथं जिथं अडचणी असतील, ज्या ज्या लोकांना काही अडचणी येत असतील, त्या अडचणी जाणून घेऊन तिथंपर्यंत त्यांच्या घरापर्यंत लाईट पोचवायचं काम आम्ही करतोय. आणि जिथून नवीन जी वस्ती 4-2 घरांची झालेली आहे, तिथंपर्यंत जे इस्टिमेंटमध्ये नसताना त्या घरांची संख्या वाढलेली आहे, ती सुद्धा आम्ही त्या इस्टिमेंटमध्ये घालून देण्याचं आश्वासन आम्हाला तहसीलदार सरांनी सांगितलंय की ते परत नवीन इस्टिमेंट करून आपण परत आपल्या आमदार मंत्री शशिकला जोल्ले वेणींच्याकडे देऊ आणि त्यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून ते मंजूर करून आपण ह्या लोकांची गैरसोय पूर्ण करूया आणि सगळ्यांना लाईट प्रत्येक घरापर्यंत पोचवूया असं आम्ही आजच्या या व्हिजिटमध्ये आजच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना आम्ही सांगून सगळ्यांचे जे काही गैरसमज असतील त्यांनी करून प्रत्येकांना ह्या लाईटची सोय प्रत्येक घरापर्यंत व्हावी, प्रत्येक लोकांचं कल्याण व्हावं हाच आमचा उद्देश आहे आणि अशा पद्धतीने सगळ्यांच्या ज्या काही सोयी असतील ते करण्यात येतील. या भेटीप्रसंगी सुदीप उगळे, लक्ष्मण पसारे, दत्तात्रय गुणके, निसार पटेल यांच्यासह त्या भागातील नागरिक उपस्थित होते.